नमस्कार, तिचा जागरण मध्ये आपले स्वागत आहे। माणसाला सत्ता मिळाली आणि सत्तेची धुंदी चढल्यानंतर तो कशा प्रकारे बरळतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब देब। देव यांनी महाभारताच्या वेळी इंटरनेटचा शोध लागल्या असल्याचा जावई शोध लावल्यानंतर आता विश्वसुंदरी स्पर्धेवरून मुक्ता फळे उधळले आहे। बघा काय म्हणाले देव, एक नजर। महाभारताच्या काळापासून इंटरनेट होतं असा जावई शोध लावणारे भाजपचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। महाभारताच्या काळापासून इंटरनेट होतं असं जावई शोध लावणारे भाजपचे नेते त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी विधान केलंय। यावेळी त्यांना डायना हेडनला मिळालेल्या मिस वर्ल्ड या किताबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आगरतला येथे हातमाग आणि त्याचबरोबर हातमाग कलाकारांच्या कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी सौंदर्याचा विषय काढला व मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या ऐश्वर्या राय आणि डायना हेडनची तुलना केली। भारताचे खरे सौंदर्य ऐश्वर्या राय मध्ये, डायना हेडन भारतीय सौंदर्यतेचे प्रतिनिधित्व करत नाही। देवी लक्ष्मी सरस्वती सौंदर्याचे उत्तम उदाहरण, हे उत्तम उदाहरण असून भारतीय सौंदर्य तसेच असलं पाहिजे। सलग 5 वर्ष मिस वर्ल्ड मिस युनिवर्स हा किताब भारताला मिळाला होता। जो कोणी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा त्याला हा किताब मिळायचा। डायना हेडनलाही तसाच किताब मिळाला। डायना हेडन ह्या किताबासाठी कितपत योग्य आहेत असं तुम्हाला वाटतं व लोक म्हणतील बिप्लब देब वाद उत्पन्न करतायत। ऐश्वर्या रायला हा किताब मिळाला कारण तिच्यामध्ये भारतीय सौंदर्याचे सर्व गुण होते असं बिप्लब देब म्हणतायत। भारतीय महिला कॉस्मेटिक किंवा शॅम्पू वापरत नाहीत, केस गळू नये यासाठी मेथीच्या पाण्यानं आपलं केस धुतो। सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारे हे आंतरराष्ट्रीय मार्केटिंग माफिया आहेत असं किताब देऊन ते 125 कोटी भारतीय लोकसंख्येची बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करतात असं देब म्हणाले। मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्सचा किताब सलग 5 वर्ष भारतीय महिलांना देण्यामग मार्केटिंगची रणनीती होती असा दावा बिप्लब देब यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या। आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल।